काल रात्रीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. आपण सध्या भांडूप परिसरात आहोत आणि याच पूर्व द्रुतगती मार्गावरती बाहेरला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणची वाहनं देखील जे आहे ते धीम्या गतीने धावत आहे. पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण झालेलं आहे. पूर्णतः या ठिकाणी काळोखाचं चित्र या ठिकाणी पसरलेलं आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर वाहनं हे दिवे लावून जे आहे ते या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अनेक वेळा याच महामार्गावरती वाहतूक कोंडीचा सामना चाकरमानांना करावा लागत असतो. मात्र सध्या तरी या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठलीही वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह पाऊस देखील या ठिकाणी कोसळत आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे सखोल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला होता. त्यानुसार पाऊस देखील कोसळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे नक्कीच या पावसाचा फटका मध्य रेल्वे असेल या इतर वाहतूकवरती देखील परिणाम दिसून येतो. मात्र सध्या तरी या ठिकाणी कुठल्याही वाहतूक कोंडी झाली नसली. मात्र पावसाने या ठिकाणी दमदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी सकाळची वेळ झाली असली तरी या ठिकाणी ज्या गाड्या आहेत ते दिवे लावून जे ते वाहतूक रस्त्यावरती आपल्याला पडताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता पावसाने ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे त्यामुळे नक्कीच या सखोल भागात देखील पाणी साचायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा ज्या पद्धतीने इशारा दिला त्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे नांगणसह गणेश सोला टीव्ही मराठी भांडू. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.